बातमीपत्राच्या बहिणीनं आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिचा आणि तिच्या पतीचा निर्घृण खून केल्याची घटना सोळा डिसेंबर दोन हजार पंधराला घडली होती या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गणेश पाटील जयदीप पाटील नितीन काशीद यांच्या विरोधात दुहेरी खुनाचा गुन्हा नोंदवला होता या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस पी गोंधळेकर यांच्या न्यायालयात सुरू होती अखेर गणेश पाटील या आणि जयदीप दोघांना न्यायालयानं आजन्म कारावास आणि दहा हजार रुपये दंड तर गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी नितीन काशीदला साडेतीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली कोल्हापूर जिल्ह्यातील ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली होती शाहूवाडी तालुक्यातील थेरगाव इथल्या मेघा पाटील या मुलीनं दोन हजार चौदामध्ये आंतरजातीय विवाह केला होता त्यामुळं पाटील कुटुंबीय प्रचंड नाराज होते विवाहानंतर मेघा कोल्हापुरातील कसबा बवडा इथं पती इंद्रजित कुलकर्णीसोबत राहत होती लग्नानंतर मेघा कुलकर्णी ताराबाई पार्कातील डी मार्टमध्ये काम करत होती दोन हजार पंधरामध्ये मेघाचा भाऊ जयदीप पाटील खरेदीसाठी डीमार्टमध्ये गेला होता त्यावेळी त्याची बहिणीशी भेट झाली त्यानं या विवाहाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत तुझ्या पाटील कुटुंबियांची बदनामी झाल्याचं सांगितलं दरम्यान बहिणीच्या आंतरजातीय लग्नानंतर दोघेही भाऊ तिच्यावर चिडून होते सोळा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी त्यांनी बहिणीचा काटा काढण्याचं ठरवलं त्यानुसार नितीन सोबत घेऊन बहिणीच्या घरी गेले काशीद याला दारातच थांबून टेहळणी करण्यास सांगितलं दोघा भावांनी बहीण मेघाला चहा करायला सांगितलं त्यावेळी तिचा पती दूध आणण्यासाठी घराबाहेर गेला ही संधी साधून दोघा भावांनी थेट बहिणीचा खून केला त्यानंतर घरी आलेल्या इंद्रजीतचाही निर्दयीपणे खून केला ऑनर किलिंगच्या या घटनेनं संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला होता दरम्यान शाहूपुरी पोलिसांनी गणेश पाटील पाटील आणि नितीन यांना अटक करून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं यांच्या न्यायालयात झाली त्यानंतर गोंधळेकर यांनी खटला हाताळला सरकारी पक्षाकडून ऍडव्होकेट विवेक शुक्ल यांनी सोळा साक्षीदार तपासले साक्षीदारांची साक्ष आणि ऍडव्होकेट शुक्ल यांचा युक्तिवाद वरिष्ठ न्यायालयातील न्याय निवाड्या आणि प्रत्यक्ष पुरावा ग्राह्य मानून जिल्हाणी सत्रे सत्र न्यायाधीश गोंधळेकर यांनी गणेश पाटील जयदीप पाटील यांना आजन्म कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर नितीन काशिदला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल साडेतीन वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली